विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं हर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 10वा चॅप्टर नंबर 7 मेन्सुरेशन महत्त्वमापन. आणि आज आपण चॅप्टर नंबर 7 नव्हे तर 10वीच्या ज्योमेट्री भूमिती या विषयाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. चॅप्टर नंबर 7 मधील प्रॉब्लेम सेट 7 आणि क्वेश्चन नंबर 3 पेज नंबर 161. आणि मित्रांनो, ही पुस्तक कंपास सर्व अति आवश्यक आहे. नुसतं व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्याला कोणत्याही प्रकारे त्याचा फायदा होणार नाही. व्हिडिओ पाहता पाहता ऐका, ऐकता ऐकता लिहा, लिहिता लिहिता विचार करा आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धती कशा वापरता येतील याचा विचार करणं अति आवश्यक आहे. नाऊ क्वेश्चन नंबर 3 हे वॉशिंग टब. आणि आपल्याकडं वॉशिंग मशीन आपण पाहिलेलं आहे सर्वांनी, नसेल तर मी त्याचं चित्र तुम्हाला लवकर दाखवत आहे. अ वॉशिंग टब इन द शेप ऑफ अ फर्स्ट्रम ऑफ अ कोन हॅज हाईट 21 सेंटीमीटर. फर्स्ट्रम हाईट म्हणजे उंची, हाईट म्हणजे उंची. द रेडिया ऑफ द सर्क्युलर टॅप ॲट बॉटम आर रेडिया आर वन इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, आर टू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ टब इव इज इक्वल टू. आणि मित्रांनो, मराठी माध्यमामध्ये एकदा वाचून घेतो, पेज नंबर 161 आहे आणि दोन्ही माध्यमामध्ये आहे. आणि वर्ड प्रॉब्लेमसाठी तर मराठी माध्यमाचं पुस्तक फार आवश्यक आहे. मी नेहमी वापरतो कारण आपलं इंग्रजीचं व्होकॅबलरी इतकं स्ट्रॉंग नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजेल. एका शंकूछेदाच्या आकाराच्या कपडे धुण्याच्या टबची वॉशिंग मशीन उंची 21 सेंटीमीटर आहे. हाईट टबच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूच्या त्रिज्या 20 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहे. तर टबमध्ये किती लिटर पाणी मावेल? पाया इज इक्वल टू 22/7. चल मराठी माध्यमाचे विद्यार्थी इथे लिहा, टबमध्ये मावणारे पाणी बरोबर, टबमध्ये मावणारे पाणी बरोबर व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट्रम शंकूछेदाचे घनफळ बरोबर शंकूछेदाचे घनफळ. आणि मित्रांनो, कॅपॅसिटी म्हटलं की काय शोधावं लागतं? व्हॉल्यूम. कॅपॅसिटी म्हटलं की काय शोधावं लागतं? व्हॉल्यूम. आपल्याकडे 500 लिटरची टाकी आहे आणि मग आपण दुकानावर गेलं की त्यांना सांगतो आम्हाला टाकी घ्यायची विकत, मग ते काय म्हणतात किती लिटरची पाहिजे? सर 500 लिटरची पाहिजे आपल्याला. म्हणजे त्या टाकीची, त्या टँकची कॅपॅसिटी किती आहे? 500 लिटर. आणि कॅपॅसिटी म्हणजे आपल्या मेजुरेशनमधलं व्हॅल्यू, व्हॉल्यूम. कॅपॅसिटी म्हणजे काय? व्हॉल्यूम. एखाद्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावतं म्हणजे त्याचं घनफळ किती. आणि म्हणून आपल्याला इथं कोणतं सूत्र वापरावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट्रम इज इक्वल टू. आणि फर्स्ट्रमचे सूत्रपाठ करण्यासाठी नव्हे, समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणचे सूत्र लक्षात ठेवायचे. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ कोन? 1/3 पाया आर स्क्वेअर एच. शंकूचे घनफळ 1/3 पाया आर वर्ग एच. मग काय करायचं पहा, व्ही इज इक्वल टू 1/3 पाया एच. फरक कशात पडतो? फक्त आर मध्ये. आणि शंकूछेदाचं फर्स्ट्रमचं एखादं उदाहरण सांगा. युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. किचनमध्ये पहा आपण पाणी पितो, यस ग्लास. आणखी ग्लास, आणखी मेहंदीचा कोण बरोबर आहे, आणखी जोकरची टोपी बरोबर आहे, आणखी रस्त्यावर काही झाडं कापून ठेवलेली पहा अर्धे, मग त्याला वरचा भाग सर्क्युलर, खालचा भाग सर्क्युलर. एक वर्तुळ लहान आहे, एक वर्तुळ मोठा आहे, झाडाचा कापलेला तुकडा, हे सर्व काय आहे? फर्स्ट्रम. म्हणजे त्याला दोन सर्क्युलर पार्ट आहेत. गोल झाकणाचा डब्बा आहे, याचा बॉटम आणि टॉप दोन्ही सर्क्युलर आहे, दोन्ही वर्तुळाकार आहे. मग हा फर्स्ट्रम होईल का? नाही, कारण दोन्ही सर्कल कॉन्गोरंट आहेत, सेम आहेत, त्यांची त्रिज्या समान आहे. मग फर्स्ट्रममध्ये काय होतं? फर्स्ट्रममध्ये असं होतं पहा, दोन वर्तुळं आहेत,
या प्रकारचे दोन वर्तुळ आहे, एक वर्तुळ लहान आणि एक वर्तुळ मोठं, एक वर्तुळ लहान आणि एक वर्तुळ मोठं या प्रकारे। आता थोडीशी आकृतीचा भाग कट करायचा आहे, कट करायचा आहे, कट करायचा आहे, थोडासा भाग कट करायचा आहे। फर्स्ट टर्म मध्ये दोन सर्कल आहे, खालचा भाग सर्क्युलर, वरचा भाग सर्क्युलर, खालचा भाग वर्तुळाकार, वरचा भाग वर्तुळाकार। आणि आता इथं आर च्या ऐवजी काय लिहिणार, 1/3 पाया आर स्क्वेअर एच, हे सेम आहे, फक्त आर बदलणार। काय लिहिणार, R1² + R2² + R1 × R2, R1² + R2² + R1 × R2, 1/3 पायाची किंमत 22/7, एच व्हॉट इज द हाईट 21 सेंटीमीटर, किंवा फक्त 21 लिहा। R1² म्हणजे काय, 20² + 15² 15 एका पाहून घ्या, +20 × 15, 1/3 × 22 / 21, 20² + 15² + 2 चा गुणाकार 20 × 15। आणि मित्रांनो तुम्ही पण कॅल्क्युलेशन करा, मी पण करतो, कोणाचं फास्ट आणि ॲक्युरेट येते ते आपण पाहू। 7 × 7 = 21, 7 × 7 = 21 = 1/3 = 22। आणि हे थ्री कट होणार, बरोबर आहे, घाई करायची नाही, मी तर स्पर्धा लावली तुमच्याशी आणि घाई करायला लागलो, पण दुर्घटना से फेरभली। चला 20² = 400, 15² = 250, आणि 15 चा स्क्वेअर करणं काही पाठ करायचं काम नाही किंवा गुणाकार करायचं काम नाही, एकदम सोपं आहे। 5² = 25, 5² = 25 × 2 carry, 5 × 5 = 10, दोघांचा गुणाकार करायचा, त्याची दुप्पट करायची, 5 × 5 = 10 × 2, 12, अच्छा आला 1, आता याचा स्क्वेअर 1² + 2। पुन्हा एकदा सांगतो, याचा स्क्वेअर करा 5² = 25, याचा स्क्वेअर करा 1² = 1, दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 × 5, 5 × 5, त्याचं दुप्पट 5 × 10, स्क्वेअर वर्ग, दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट। आता 5 जसेच्या तसे, 10 × 2 = 12, 12 × 2 अच्छा आला 1, 1 × 1 = 2। जितकं टेक्निक वापराल तितकं तुम्हाला स्पीडनं आणि ॲक्युरेसीनं सोडवता येईल, कारण की मित्रांनो 10 नंतर सगळे प्रश्न असे येतात, आपण हे प्रश्न सोडवायला स्टेप बाय स्टेप 10 मिनटं लावतो, तिथं तर 2 मिनटात प्रश्न सोडवायचा आहे, मग हे असं करत असणार का, नाही। आणि मित्रांनो एम सी क्यू कसे सोडवावे, त्याची टेक्निक काय आहे, याची मी सेपरेट व्हिडिओ बनवत आहे, अवश्य पहा। आता प्लस दोघांचा गुणाकार 15 × 3, चला 22 = 22 × 2 = 2 0 3 × 2 = 500 725। चला मल्टिप्लिकेशन करा, 22 × 725, मी पण करतो तुम्ही पण करा, 22 × 44 = 11 55, 22 × 8 = 154, 154 = 5, 159। आणि मित्रांनो आपलं कुठंतरी रॉंग झालेलं आहे, 400, 3, 700 आणि 200, 925 येतील मित्रांनो, आणि मी घाईमध्ये काय केलं, 725 केलं, 925 925। आणि या सिली मिस्टेक कोणाच्या बी होतात मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की गणित चुकलं, नजर हाटीवर दुर्घटना घटी। आता पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन करतो, 22 × 5 = 10, 22 × 44, 22 × 9 = 9 × 18, 198 × 5, 203 cm³। आणि आता एक नेहमी मला विचारची प्रश्न विचारायचा की सर पाण्याची टाकी का चांगली, बरोबर आहे, आणि ती सिलेंड्रिकल आहे, πr² h केलं, व्हॉल्यूम काढलं, घनफळ काढलं, बरोबर आहे, पण घनफळ येतं सेंटीमीटर घन, मीटर घन, आणि कॅपॅसिटी आपण म्हणतो लिटरमध्ये, आणि हे कसं शक्य आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागतं, लिहा खाली, V = 20350 cm³। आता याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला, लिटरमध्ये,
लीटर मध्ये आणि लीटर मध्ये करण्यासाठी काय करणार आपण लिया बट परंतु परंतु 1 लीटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब 1 लीटर बरोबर 1000 सेंटीमीटरचा घन v बरोबर 20350 भागिले 1000 सेंटीमीटर घन गेलं आता काय आलं लीटर काय आलं लीटर सेंटीमीटर घनाचं रूपांतर लीटर मध्ये करायचं असेल तर डिवाइडेड बाय 1000 करायचं 1000 ने भागायचं चला 1010 v इज इक्वल टू आता 1 वर किती 0 आले 2 12 शेवटून मजा 12 हा झाला पॉइंट आणि इथे लिया लीटर आणि मग वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपण इतकं सोडवलं मार्क मिळतील का मिळतील पण अर्धा मार्क कट होईल कारण आपण एंड केला नाही चला एंड काय करायचा लिहून टाका सो द कॅपॅसिटी ऑफ द टब इज इक्वल टू सो द कॅपॅसिटी ऑफ टब इज इक्वल टू 20.35 लिटर म्हणून मराठी माध्यमाचे विद्यार्थी म्हणून त्या टब मध्ये 20.35 लिटर इतके पाणी मावे मित्रांनो काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब रूट 3 इज इक्वल टू 1.732 रूट 2 इज इक्वल टू 1.412 किंवा 41 बस झालं कारण कधी कधी ते आपली परीक्षा घेतात पुस्तकवाले परीक्षावाले आणि परीक्षा म्हणजेच परीक्षा घेणे आपल्याला अडचणीत आणतात ते आणि 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटर घन देतच नाही उदाहरणार्थ मग आपल्याला लक्षात पाहिजे कारण बऱ्याच वेळेला विद्यार्थी मला सांगतात की सर ते उदाहरणं दिलेलं आहे मग लक्षात कसं ठेवायचं प्रत्येक वेळेला देतीलच असं नाही आणि म्हणून मित्रांनो काही बेसिक गोष्टी आहेत आणि म्हणून व्हिडिओ पाहता पाहता काय करा की ज्या महत्त्वाचं वाटतं ते आपल्या वहीच्या वरच्या पानाची जी वरची बाजू आहे रिकामी जागा तिथं महत्त्वाचे मुद्दे लिहित चला कोणतंही प्रकरण सुरू करताना सुरुवातीचे 2-3 पानं कोरे सोडायचे आणि शिकता शिकता पुढे जाताना जे जे महत्त्वाचे मुद्दे येतील ते त्या पानावर आणून लिहायचे म्हणजे आपोआप काय तयारी होईल समरी तयार होईल त्या प्रकरणाची आणि परीक्षेला जाताना तितकी समरी वाचली की आपल्याला पूर्ण प्रकरण आपल्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा रिवाईज होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया क्वेश्चन नंबर 4 घेऊन मित्रांनो मला वाटतं आपण क्वेश्चन नंबर 3 लिहिलेला आहे पण तो ॲक्च्युअल क्वेश्चन नंबर 2 आहे थोडंसं करेक्शन करून घ्या चला मित्रांनो पुन्हा भेटूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये तोपर्यंत सर्व फॉर्म्युले फिगर काढा आणि त्याच्या बाजूला सर्व फॉर्म्युले लिहा इतकं होमवर्क पूर्ण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण चॅप्टर नंबर 1 पासून तर चॅप्टर नंबर 7 पर्यंत 100% व्हिडिओ अपलोड केलेले आहे आपण एक डिजिटल गाईड काढत आहोत आणि ते डिजिटल गाईड पाहिजे असेल तर वॉन्ट डिजिटल गाईड किंमत किती तुम्ही द्याल तितकी तुम्ही उदाहरणं वाचले तुम्हाला फायदा झाला ती माझी किंमत आहे मूल्य आहे किंवा तुम्हाला वाटलं तर तितकी किंमत तुम्ही ठरवाल ती तर वॉन्ट डिजिटल गाईड असा मेसेज मला यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे मी तुम्हाला ते सेंड करेन मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे